महाराष्ट्र सरकारने सेवा परवाना देण्यास नकार दिल्याविरोधात रॅपिडो कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने रिक्षा चालकांनी पुण्यात आज जल्लोष साजरा केलाय. त्यांनी एकमेकांना पेढे केळी भरवत आनंदोत्सव साजरा केलाय. 2 वर्षांपासून रिक्षा चालक रॅपिडो बाईक टॅक्सी बंद व्हावी यासाठी आंदोलन करत होते, सरकारला विनवणी करत होते. आज अखेर त्यांना यश मिळालंय. रॅपिडो कंपनीची सर्व सेवा विनापरवाना असल्याने त्या बंद करण्यात याव्या असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या विरोधात रॅपिडो कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण अखेर या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. हीच गोष्ट आम्ही गेल्या 2.5 वर्षापासून सर्व अधिकाऱ्यांना सांगत होतो, परंतु अत्यंत भ्रष्ट अधिकारी असल्यामुळे त्यांना आमचं सोपं जे आमचं म्हणणं होतं ते कळलं नाही. प्री ॲडमिशन हिअरिंग होती आज सुप्रीम कोर्टामध्ये, म्हणजे पहिला हिअरिंगचा दिवस होता की अजून ती केस दाखल पण नाही केली रॅपिडोची. दाखल न होताच सुप्रीम कोर्टाने ती फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा प्री ॲडमिशन हिअरिंग स्टेजलाच ती केस फेटाळली होती. पण हे भ्रष्ट अधिकारी जे एवढे शिकलेले आहेत, एवढा लाखोचा पगार घेतात, त्यांना आम्ही 2 वर्ष आंदोलनाच्या माध्यमातून सांगतोय. आम्ही स्टेप बाय स्टेप आंदोलनं केली, आधी एकदम शांतपणे केली, नंतर तीव्र करत गेलो, तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांना कळलं नव्हतं की ही कंपनी बेकायदा व्यवसाय करते. पण ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे, भारतीय न्यायव्यवस्था आहे, इथे उशीर झाला तरी गोरगरीब कष्टकऱ्यांना न्याय मिळतो आणि आम्हाला आज न्याय मिळाला आहे. त्यामुळे आम्ही जे सगळे अधिकारी याच्यामध्ये होते आणि भारत आणि आपल्या महाराष्ट्र सरकारचे विशेषतः आभार मानतो की त्यांनी एवढ्या वरिष्ठ लेवलचे वकील या केससाठी दिले. तुषार मेहता सर असतील सर्वोच्च न्यायालयामध्ये, किंवा इथे आपल्या इथे बिरेंद्र सराफ सर असतील महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयामध्ये, अत्यंत हुशार वकील असल्यामुळं या केसेस प्री ॲडमिशन हिअरिंग स्टेजलाच फेटाळण्यात आल्या आणि आमचा विजय आहे तो आज दिसतोय. आणि आम्हाला जे काय भोगावं लागलं ते सुद्धा चुकीचं होतं. जे काय आम्हाला संघर्ष करावा लागला तो या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळं संघर्ष. आम्हाला तिथे रस्त्यावरती येऊन चक्काजाम आंदोलन जे असेल किंवा आमची इतर आंदोलनं असतील, या भ्रष्ट अधिकारीच त्या आंदोलनाला जबाबदार आहेत हे सगळं आता स्पष्ट झालं. आज आपण पाहतो की दाखल स्तरावर ती याचिका फेटाळली गेली. याचा अर्थ असा होतो की जे चुकीच्या गोष्टी होत्या त्याला कोर्टाने फटकारलेलं आहे. परंतु याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गेली 2 वर्ष आंदोलन चालू होती, प्रत्येक संघटना रिक्षा चालक मालक कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी लढत होती आणि लढता या ठिकाणी लोकांना तुरुंगवास झाला, अटक झाली, पण रिक्षावाला हटला नाही, तो लढला. आणि लढल्यानंतर जर आपण पाहिलं की जे बेकायदेशीर होतं, मग शासनाला त्याची माहिती नव्हती का? मग एक आत्ताही आपण पाहतो की आत्ता जे दाखल स्तरावर कोर्टाने सांगितलं त्यांना की बाबा रॅपिडोला तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी ती बाईक चालू करायची नाही. परंतु आता बघितलं तर त्यांनी एक बॉक्सेस असं एक पार्सल दाखवलं ऑनलाईन आणि त्याच्या माध्यमातून तो व्यवसाय सुरू आहे. म्हणजे हा कंटेम ऑफ कोर्ट होतो आणि कंटेम ऑफ कोर्ट केल्यानंतर जर तुम्ही न्यायालयालाही मानायला तयार नाही, म्हणजे या ठिकाणी जी धनशाही होती धनशाहीच्या विरोधात निकाल गेला आणि या ठिकाणी सर्वसामान्य रिक्षा चालकांचा विजय झालेला आहे. आणि महाराष्ट्र शासनाचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी चांगले वकील देऊन या ठिकाणी जो रिक्षावाल्यांचा बाजू आहे ती सांभाळली आणि आम्ही भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे पुणेकरांची सेवा देऊ. कारण पुणेकरांना वेटीस रिक्षा चालकांनी धरलं नव्हतं, तर पुणेकरांना वेटीस या अधिकाऱ्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी धरलं होतं हे आता सिद्ध झालं आहे.